स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. समाज सुधारक आणि जातीभेदाचे ते कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्य उत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांतांच्या आधारे अनेक क्रांतिकारांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका वतीने देण्यात येणारे 2023 या वर्षाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मारकाच्या दादर येथील सभागृहात प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोपरांत प्रदान करण्यात आला. भारावलेल्या वातावरणात झालेला पुरस्कार सोहळा मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निस्वार्थ कार्याला कुणी नकार देत असेल तर देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारांचे कार्य तसेच वीरमरण प्राप्त झालेल्या सैन्य दलातील अधिकारी व जवानांचे बलिदान देखील नाकारल्यासारखे होईल व ही गोष्ट कोणतीही देशप्रेमी व्यक्ती सहन करणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. सावरकरांची जन्मभूमी असलेले भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे तसेच ने मत्सिने आणि जयोस्तुते या सावरकरांच्या रचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या जाव्या अशा सूचनाही राज्यपालांनी केल्या. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.